सर्वांचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करते समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा. नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव. आपण पाहताय वज्रधारी न्यूज. 4 दिवसात चारा छावण्या सुरू कराव्यात, अन्यथा मंत्र्यांना फिरू देणार नाही. वंचित आघाडीचे नेते गोपीचंद पडळकरांचा इशारा. 476 गावात दुष्काळ जाहीर केला आहे, पण फक्त 5 गावात चारा छावण्या सुरू आहेत. सरकारने येत्या 4 दिवसात चारा छावण्या सुरू कराव्यात, अन्यथा मंत्र्यांना फिरू देणार नाही, असा इशारा वंचित आघाडीचे नेते गोपीचंद पडळकरांनी सरकारला दिलाय. तसेच ज्या जाचक अटी आहेत त्या शिथिल करून लवकरात लवकर दुष्काळी स्थितीवर उपाययोजना करावी अशी मागणीही त्यांनी केली. सांगली येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दुष्काळी भागातील लोकांना मदत करावी, चारा द्यावा, पाणी द्यावे, यासाठी आम्ही कृष्णाकाठच्या लोकांना व कारखानदारांना भेटून मदत मागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. चला पाहूया तर काय म्हणालेत गोपीचंद पडळकर. सांगली जिल्ह्यामध्ये 476 गावांमध्ये सरकारच्या वतीनं दुष्काळ जाहीर केलेला आहे. 476 गावांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला असताना सुद्धा फक्त 5 छावण्या चालू आहेत. 1 छावणी जत तालुक्यामध्ये बालगावला प्रस्तावित आहे. 8 तालुक्यामध्ये आवळाई, शेटपळे, दडवळे, कवटेमंगळ तालुक्यामध्ये चुडेखिंडी, जत तालुक्यामध्ये लोहगाव, या ठिकाणी 5 छावण्या चालू आहेत. आणि 1 छावणी ही तुकाराम महाराज, बागडे महाराज जे आहेत जतचे, त्यांनी स्वतः चालू केलेली आहे. आणि 1 बालगावची छावणी प्रस्तावित आहे. 476 गावांमध्ये 5 छावण्या चालू आहेत, हे लाजिरवाणी गोष्ट आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 476 गावांमध्ये प्रचंड दुष्काळ आहे. जनावराला चारा नाही, पिण्याला पाणी नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये हे सरकार निष्काळजी आहे. हे सरकार इथं कुठलंही प्रयोजन करत नाही. इथल्या प्रशासनाला आम्ही आवाहन करतोय की तुम्ही या 2-3 दिवसांमध्ये ज्या छावणीच्या बाबतीमध्ये जाचक अटी आहे त्या जाचक अटी कमी करा, रद्द करा, आणि मग स्वयंसेवी संस्था पुढे येतील छावण्या चालू करण्यासाठी. बाजूच्या तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला तालुक्यामध्ये एका गावामध्ये 3-3, 2-2 छावण्या चालू आहेत, आणि अख्ख्या सांगली जिल्ह्यामध्ये 5 छावण्या चालू आहेत. म्हणजे इथं कुठंतरी सरकारचं आणि प्रशासनाचं गणित चुकतं आहे. त्यामुळं सरकारने लवकरात लवकर या छावण्या चालू कराव्यात. ज्या टँकरच्या 5-6 खेपा चालू आहेत, एका गावामध्ये 20-25 दिवस पाणी येत नाही. मग या खेपा जातात कुठं? टँकरवाले काय करतात? टँकरवाले घोटाळा करतात का? याच्यावरती प्रशासनाचं लक्ष असायला पाहिजे. त्यासाठी आम्ही सरकार कलेक्टर साहेबांना आता भेटून आम्ही निवेदन देणार आहोत. दुसरा मुद्दा, या जिल्ह्यामध्ये काही मंत्री दुष्काळाचे पाणी करण्यासाठी आले, आणि दुष्काळाची पाणी करण्यासाठी आल्यानंतर जत, कवटेमंगळ, आटपाडी आणि खानापूर तालुक्यामध्ये त्यांचा दौरा झाला, पण मंत्री येऊन गेल्यानंतर सुद्धा काही बदल नाही, काहीही दुष्काळग्रस्तांना मदत नाही. सरकारनं, प्रशासनानं एकही पाऊल पुढं टाकलेलं नाही. म्हणून आम्ही आजपासून सांगली जिल्ह्यातल्या या दुष्काळग्रस्त 476 गावांमध्ये महाराष्ट्र सरकारच्या कुठल्याही मंत्र्यांनी बिनाकामाचं फिरकू नये. दुष्काळाचे पाणी करतो, अमकं करतो, तमकं करतो, हे नाटकबाजी जी चालू आहे ते नाटक सगळं बंद करावं. त्यांनी जोपर्यंत या सगळ्या प्रत्येक गावामध्ये छावणी करत नाहीत, प्रत्येक गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्यवस्थित करत नाहीत, तोपर्यंत सांगली जिल्ह्यामध्ये मंत्र्यांना बंदी वंचित आघाडीच्या माध्यमातून आम्ही करतोय. इथून पुढच्या काळात जर मंत्री सांगली जिल्ह्यामध्ये आले तर त्यांचा आणि आमचा नाहक संघर्ष उभा राहील. कारण बिनकामाचं त्यांनी फिरू नये, हे सगळे नाटकगिरी. पेपरला बातम्या द्यायच्या, तुम्ही नुसतं यायचं, त्याचे फोटो काढायचे, जनावरांच्या छावणीत बसायचं, 4 गप्पा मारायच्या, हे फोटो सेशन आता नको आहे. आम्हाला काम पाहिजे, त्यासाठी त्यांनी इथं कुणी फिरकू नये. आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये त्यांना बंदी घोषित करतोय. आणि 21 तारखेला सकाळी 11 वाजता कलेक्टर ऑफिसवरती गाढवांचा मोर्चा ठेवतोय. शेळ्या मेंढ्यांचा समावेश नाही, गाढवाचा समावेश नाही, घोड्याचा समावेश नाही. या छावणींच्या बाबतीमध्ये जर एखादा गाढवाचा मालक जर गाढव घेऊन छावणीमध्ये गेला तर छावणी मालक म्हणतो त्याचा समावेश नाही, आम्ही त्याला चारा देऊ शकत नाही. त्यांनी जायचं कुठं?
म्हणून सरकारनं शेळ्या मेंढ्यांचा आणि गाढवाचा घोड्यांचा यामध्ये समावेश करा आणि याचा सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे या लोकांची संख्या जास्त आहे म्हणून आम्ही गाढवांचा मोर्चा 21 तारखेला सांगली कलेक्टर ऑफिसवरती ठेवतोय आणि 20 तारखेला जत कले तहसीलवरती तिथं जनावरांचा मोर्चा ठेवतोय. प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही मोर्चांचं आयोजन करतोय त्यामुळं सरकारनं लवकरात लवकर दखल घ्यावी आणि या सांगली जिल्ह्यामध्ये गाव तिथं छावणी आणि गाव तिथं पिण्याचं पाणी व्यवस्थित मिळावं असं नियोजन करावं असं आपल्या माध्यमातून सांगतो. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.